महाराष्ट्राचे काँग्रेसचे जे हायकमांड आहेत रमेश चेंतियाल ते येणार आहे तिकडे, त्यांची त्यांच्या चर्चा होईल. 6 तारखेला संध्याकाळी दिल्लीतला जो आपला मराठी मीडिया आहे ते त्यांच्याशी संवाद साधतील. सात तारीख उद्या आणि 7 तारखेला संध्याकाळी दिल्लीतल्या नॅशनल मीडियाशी ते संवाद साधतील. अनेक चर्चा होऊ शकतात. ज्या अर्थी पक्षप्रमुख दिल्लीमध्ये आहेत 3 दिवस त्या अर्थी ते काय इथे फक्त हवा खायला का पाऊस पाहायला इकडला आले नाहीत. अनेक चर्चा होतील कारण भेटीगाठीसुद्धा त्या पद्धतीनं ठरवलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक इतर पक्षांच्या खासदारांनीसुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे तीसुद्धा आमचं आयोजन चालू आहे. वेळ कमी आहे पण हा संवाद दौरा आहे. हा संवाद दौरा आहे देशाच्या राजधानीमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांचा हा संवाद दौरा आहे. आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेला जे यश प्राप्त झालं त्यानंतर उद्धवजी प्रथमच दिल्लीमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांचं नक्कीच चांगल्या प्रमाणात स्वागत करू. सर काल शरद पवार एकनाथ शिंदे अदानींच्या काही अधिकाऱ्यांची बैठक झाली, काय विषय होता, काय काय कळतं का? असं आहे की ते आता तुम्ही माननीय पवार साहेब दिल्लीत असतात, तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. तुम्ही अडाणीचे जे काही लोक होते म्हणतात त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. त्यांच्या गाठीभेटी जर वर्षा मंगलावर झाल्या असती त्या संदर्भात आम्ही मत व्यक्त का करावं. पण नक्कीच धारावी संदर्भात, धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात कोणताही प्रकारचा घोटाळा किंवा मुंबईची लूट शिवसेना होऊ देणार नाही. आमच्यावर किती दबाव आले, इशारे धमक्या किती आल्या, तरी फक्त धारावीच्या बदल्यामध्ये मुंबईतले जे 20 भूखंड अडाणींना देण्याचा जो डाव सुरू आहे वर्षा बंगल्यावरून आणि त्याला इतर काही राजकीय पक्ष अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत आहेत, शिवसेना मुंबईची लूट अशा प्रकारे कदापि होऊ देणार. सरकार असला तर धारावीचे टेंडर रद्द करू असं माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं. मला असं सांगता येत नाही की ती भेट धारावीसाठी झाली, पण धारावी संदर्भात शिवसेनेची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. धारावीमध्ये साधारण 600 एकरचा भूखंड आहे, 8 लाख लोकांना पात्र अपात्र याचा विचार न करता घरं मिळावीत 500 स्क्वेअर फुटाची. ती घरं त्यांचं पुनर्वसन त्याच जागेवर व्हावं, त्या बदल्यात अडाणी यांना भरभरून TDR म्हणजे तटीय क्षेत्र सरकारने दिलं आहे आणि तेवढं पुरेसं आहे. पण मुंबईची मिठाग्रह, मुंबईचे टोलनाके, मुंबईच्या इतर मोकळ्या जमिनी, मदर डेअरीसारखी मोक्याची जागा ही जर धारावीच्या बदल्यात कोणी घेऊ इच्छित असेल, लुटू इच्छित असेल आणि त्या बदल्यात वर्षा बंगल्यावर सौदा होणार असेल तर हा सौदा आणि ही लूट शिवसेना उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. बघा ते कशाकरता भेट, अनेक प्रश्न आहेत. आता मध्यंतरी ते आरक्षणासंदर्भात भेटले, काही सहकार कारखान्यांच्या अडचणीचे प्रश्न असतात त्या संदर्भात भेटले, त्याच्यामुळे ते कशाकरता भेटले हे मी सांगू शकत नाही. ते तुम्हाला ते सांगू शकतील. आमचा मुद्दा एवढाच आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा, ते तुम्हाला उद्याही सांगतील की कोणत्याही परिस्थितीत धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई शहर लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही. संसदेचं अधिवेशन सुरू आहे, आता शेवटचा आठवडा आजपासून सुरू होतोय. पहिल्या आठवड्यात पहिल्या दिवशी आणि अर्थसंकल्प मांडलं त्याच दिवशी फक्त पंतप्रधान सभागृहात उपस्थित होते. गेल्या आठवड्यात पूर्णपणे पंतप्रधान अनुपस्थित होते. मणिकम ठाकूर यांनी देखील सवाल विचारलेला आहे, आजपासून पंतप्रधान उपस्थित राहणार का, विरोधी पक्षांची काय भूमिका असेल? प्रधानमंत्री आपले नेहमी नेहरूंचा दाखला देतात. प्रधानमंत्री आपले नेहमी नेहरूने ये किया, नेहरूजीने ये नाही किया. पण नेहरूजींचा संसदीय लोकशाहीवरती गाढ श्रद्धा होती आणि संसदेच्या कार्यकाळामध्ये ते पूर्णकाळ संसदेमध्ये उपस्थित राहत होते.
विशेषतः विरोधी पक्षनेत्यांची जेव्हा भाषणं असायची तेव्हा पंडित नेहरू हे पूर्ण काळ संसदेमध्ये उपस्थित राहण्याचे दाखले आहेत. मग नेहरू जे असतील, लालबहादूर शास्त्री असतील, असे अनेक तेव्हाचे काँग्रेसचे नेते यांनी संसदीय परंपरांचं पालन केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये भीती आहे मजबूत विरोधी पक्षाची. हे विरोधी पक्षाला तोंड देऊ शकत नाही. विशेषतः आता लोकसभेत राहुल गांधी यांच्या रूपानं जे तुफान निर्माण झालेलं आहे त्या तुफानाशी ते सामना करू शकत नाही. बताइए सर, ज्या वेळेला उद्धवजींनी टीका केली होती फडणवीसांच्यावर, त्यानंतर फडणवीसांनी नव्याचे 9-10 लोक माझ्यावर बोलत असतात, माझ्यावर जास्त प्रेम वाढलेलं आहे, चक्रव्यूह किती जरी मांडलं तरी ते भेदायचं मला माहिती आहे. सर, देवेंद्रजींची प्रतिक्रिया लोकसभेत पाहिलं ना आपण, लोकसभा निवडणुकीमध्ये चक्रव्यूहाची काय अवस्था झाली ते आपण पाहिलेलं आहे. बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्यानं सध्या महाराष्ट्र पाहत नाही, अजिबात पाहत नाही. अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे आणि त्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी ज्या फडणवीसांना तुरुंगातल्या एका गुन्हेगाराची मदत लागते, प्रवक्ता म्हणून, जो बॉम्बस्फोटामध्ये, खून प्रकरणामध्ये, दहशतवादी कारवायामध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांना आपल्याजवळ ठेवणं आणि त्यांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्ले करणं ही ज्याची फितरत आहे, किंवा हे त्याला अशा लोकांची मदत घ्यावी लागते त्यांना, याच्यातच ते चक्रव्यूहात किती अडकले आहेत हे स्पष्ट दिसतं आहे. अनिल देशमुख यांनी काल एक मुद्दा मांडला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. चांदीवाले आयोगाचा अहवाल तुम्ही का उघड करत नाही? चांदीवाले अहवाल 11 महिने या अहवालाची सुनावणी झाली या आयोगाची, 11 महिने, आणि हा 1400 पानाचा अहवाल आहे. या 1400 पानाच्या अहवालामध्ये अत्यंत स्फोटक माहिती आहे. ही स्फोटक माहिती बाहेर येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार खोडले आणि सरकार पाडलं. हा अहवाल सादर जो केला आहे तो त्यांनी जाहीर करावा ना. 1400 पानाचा अहवाल लपून का ठेवला आहे? ते आमच्या तुमच्या सरकारमध्ये झालं, आमच्या सरकारमध्ये झालं, हे पोरखेळ कसले करताय? चांदीवाले अहवाल 1400 पानाचा आहे. तुम्ही सगळ्यात आधी तो अहवाल जाहीर करा, मग तुमचे जे तुरुंगातले प्रवक्ते आहेत, बरं का, तुरुंगातले प्रवक्ते आहेत, ते काय बोलतात त्याच्यावर आम्ही उत्तर देऊ. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातला कच्चा लिंबू आहे, बरं का. त्याचं उगात फुगवून कलिंगड झालं होतं शहा आणि मोदींमुळे. हा कच्चा लिंबू आहे. अहवाल सादर झाल्यावर पुढल्या 10-12 दिवसात आमचं सरकार त्यांनी पाडलं, आणि ते त्यासाठीच पडलं की अहवाल सादर केला जाऊ नये म्हणून. अत्यंत स्फोटक माहिती त्याच्यामध्ये. देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे अहवाल कधी सादर झाला, अहवालाची प्रक्रिया काय आहे, आणि त्यानंतर सरकार कसं पाडण्यात आलं, या काळात घडलेल्या घटना आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला अति हुशार असल्याचा आव आणू नये. त्यांची हुशारी लोकसभा निवडणुकीत आम्ही काढलेली आहे, जिथून काढायची तिथून हवा. त्यांची तयारी आहे ना, आम्ही काय गांडू आहोत का त्यांच्यासारखे? आम्ही काय डरपोक आहोत का? माझ्या माहितीप्रमाणे देशमुखांनी त्या पद्धतीची तयारी दाखवलेली आहे. तुम्ही दाखवा. फडणवीस नार्को टेस्ट करणार आहेत का? की किती कोटी, किती खोके दिले, आणि हे सगळं जे षडयंत्र रचलं अँटेलियाचं वगैरे वगैरे वगैरे, हां, हे याच्यामागे सूत्रधार कोण होते? 100 कोटीचा घोटाळा किंवा आरोप किंवा आमच्यावरचे आरोप, हे कसे खोटे प्रकरणे निर्माण केली फडणवीसांनी? त्यांची नार्कोटेस करा ना फडणवीसांची. फडणवीस एक लफंग्यांची टोळी चालवतात, ते राजकारण करत नाहीत. मी कायम म्हणतो महाराष्ट्राला लागलेला हा दुष्टशाप आहे गेल्या 5-10 वर्षातला. महाराष्ट्रामध्ये इतकं घाणडं राजकारण कधीच झालं नव्हतं जे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीनं. आणि ही टोळी ही भ्रष्ट आणि गुंडांची टोळी आहे, विकृत टोळी आहे. माझ्यावर तुम्ही काय हवं ते आरोप करा, बोला. तुमचे त्या टोळ्या लफंग्याच्या माझ्यावर बोलतात, बोलू द्या, काय हरकत नाही. पण मी सत्य आणि स्पष्ट बोलतो आहे, या महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नष्ट झाला. शरद पवारांनी मणिपूर व्हायला हातभार लावू नये. कोण बोलत आहे?
राजकारणात त्यांनी परत नव्यानं सुरुवात केलेली आहे. ते प्रत्येक वर्षी नव्यानं सुरुवात करतात राजकारणात, बरं का? पण ते गल्ली क्रिकेटपासून टेस्टपर्यंत त्यांना कधीच यश मिळालं नाही. हां, कारण त्यांचा संपूर्ण जो राजकारण आहे ते मॅच फिक्सिंगवरच असतं आणि फिक्सिंग होत नाही नीट. अजित पवार यांची कोण हो मुलं आहेत त्यांची, मुलं आहेत, पिल्लं आहेत त्यांची. चला हा बता, चांगला आहे, चांगला विषय आहे. म्हणून तर आम्ही म्हणतो ना की मुंबईमध्ये गौतम अडाणींना बेकायदेशीर जमीन दिली जाऊ नये, इथून सुरुवात करा. मुंबई में यही ये भी एक घोटाला ही हो रहा है ना, जैसे आप बोल रहे कि वक्फ बोर्ड में कुछ हो रहा है जमीन का घोटाला. तो मुंबई में गौतम अडानी को धारावी पुनर्वास प्रकल्प के माध्यम से बड़े बड़े 20 लैंड भूखंड दिए जा रहे, ये भी घोटाला है. आप वहाँ शुरुआत वहाँ से करो भ्रष्टाचार जमीन को व्यवहार रोकने की. देखिए उस बारे में हम पार्लियामेंट में चर्चा करेंगे. अब तक पूरा ड्राफ्ट सामने आया नहीं है, पूरा ड्राफ्ट सामने आया नहीं है. एक ऐसा मामला है, वो संवेदनशील मामला है, पर्सनल लॉ बोर्ड हो चाहे कुछ हो, हम पूरा उसके बारे में सभी लोगों से चर्चा करेंगे और बात करेंगे. हम वही देखना चाहते हैं, हम जरूर उनसे बात करेंगे. जो उनकी राय होगी उनका भी हम आदर करेंगे, चंद्रा बाबू नीतीश कुमार. चलिए थैंक यू. देखिए यहाँ इस देश में ना लैंड जिहाद है ना लव जिहाद है. जब इस प्रकार की घटना अत्याचार होता है महिलाओं के ऊपर, तो मैं धर्म और जात के ऊपर देखता हूँ, ये कोई भी कर सकता है और हो रहा है, महाराष्ट्र में हुआ है. तो ये विकृति है, उसको ख़त्म करना चाहिए, कानून से ख़त्म करना चाहिए, चाहे कोई भी किसी भी धर्म का हो. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे 6, 7, 8 हे 3 दिवस दिल्लीत आहेत. त्यांच्याबरोबर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आहेत, रश्मीवहिनीसुद्धा आहेत. आणि 3 दिवस त्यांचा मुक्काम सफदरजंग लेनलाच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना भेटता येईल. त्यांच्या अनेक भेटीगाठी नक्कीच आहेत, त्यातल्या प्रमुख भेटीगाठी म्हणावे तर अर्थात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी आहेत, राहुल गांधी जी आहेत, सोनिया जी आहेत, आणि महाराष्ट्रातले सुद्धा आपले अनेक लोक आहेत. त्यानंतर त्यांना पार्लमेंट सुरू असल्यामुळे तृणमूल काँग्रेस, आप, समाजवादी पार्टीचे काही प्रमुख नेते येऊन भेटणार आहेत, चर्चा करतील. इंडिया ब्लॉक म्हणून पवारसाहेबसुद्धा त्यांची दोघांच्या भेटीगाठी होतील, चर्चा होईल. उद्या संध्याकाळी महाराष्ट्राचे काँग्रेसचे जे हायकमांड आहेत, रमेश चिंतियाल, ते येणार आहेत इकडे, त्यांची त्यांच्या चर्चा होईल. 7 तारखेला संध्याकाळी दिल्लीतला जो आपला मराठी मीडिया आहे ते त्यांच्याशी संवाद साधतील. सात तारीख उद्या आणि 7 तारखेला संध्याकाळी दिल्लीतल्या नॅशनल मीडियाशी ते संवाद साधतील. आणि अनेक चर्चा होऊ शकतात. ज्या अर्थी पक्षप्रमुख दिल्लीमध्ये आहेत 3 दिवस, त्या अर्थी ते काय इथे फक्त हवा खायला किंवा पाऊस पाहायला इकडला आले नाहीत. अनेक चर्चा होतील, कारण भेटीगाठीसुद्धा त्या पद्धतीनंच ठरवलेल्या आहेत.
महाराष्ट्रातल्या अनेक इतर पक्षांच्या खासदारांनी सुद्धा त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे ती सुद्धा आमचं आयोजन चालू आहे. वेळ कमी आहे पण हा संवाद दौरा आहे, हा संवाद दौरा आहे. देशाच्या राजधानीमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांचा हा संवाद दौरा आहे. आणि लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शिवसेनेला जे यश प्राप्त झालं त्यानंतर उद्धवजी प्रथमच दिल्लीमध्ये येत आहेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांचं नक्कीच चांगल्या प्रमाणात स्वागत करू. सर, काल शरद पवार, एकनाथ शिंदे, अदानींच्या काही अधिकाऱ्यांची बैठक झाली, काय विषय होता, काय काय कळतं? असं आहे की ते आता तुम्ही माननीय पवार साहेब दिल्लीत असतात, तुम्ही त्यांना जाऊन विचारलं पाहिजे. तुम्ही अडाणीचे जे काही लोक होते म्हणतात त्यांना जाऊन भेटलं पाहिजे. त्यांच्या गाठीभेटी जर वर्षा मंगलावर झाल्या असती त्या संदर्भात आम्ही मत व्यक्त का करावं. पण नक्कीच धारावी संदर्भात, धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात कोणताही प्रकारचा घोटाळा किंवा मुंबईची लूट शिवसेना होऊ देणार नाही. आमच्यावर किती दबाव आले, इशारे, धमक्या किती आल्या, तरी फक्त धारावीच्या बदल्यामध्ये मुंबईतले जे 20 भूखंड अडाणींना देण्याचा जो डाव सुरू आहे वर्षा बंगल्यावरून, आणि त्याला इतर काही राजकीय पक्ष अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत आहेत, शिवसेना मुंबईची लूट अशा प्रकारे कदापि होऊ देणार. सरकार असला तर धारावीचे टेंडर रद्द करू असं माननीय उद्धव साहेबांनी सांगितलं. मला असं सांगता येत नाही की ती भेट धारावीसाठी झाली, पण धारावी संदर्भात शिवसेनेची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. धारावीमध्ये साधारण 600 एकरचा भूखंड आहे, 800,000 लोकांना पात्र अपात्र याचा विचार न करता घरे मिळावीत 500 स्क्वेअर फुटाची. ती घरं त्यांचं पुनर्वसन त्याच जागेवर व्हावं, त्या बदल्यात अडाणी यांना भरभरून भरभरून TDR म्हणजे तटीय क्षेत्र सरकारने दिलं आहे आणि तेवढं पुरेसं आहे. पण मुंबईची मिठाग्रह, मुंबईचे टोलनाके, मुंबईच्या इतर मोकळ्या जमिनी, मदर डेअरीसारखी मोक्याची जागा, ही जर धारावीच्या बदल्यात कोणी घेऊ इच्छित असेल, लुटू इच्छित असेल आणि त्या बदल्यात वर्षा बंगल्यावर सौदा होणार असेल, तर हा सौदा आणि ही लूट शिवसेना उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. बघा ते कशा करता भेट, अनेक प्रश्न आहेत. आता मध्यंतरी ते आरक्षणासंदर्भात भेटले, काही सहकार कारखान्यांच्या अडचणीचे प्रश्न असतात त्या संदर्भात भेटले, त्याच्यामुळे ते कशा करता भेटले हे मी सांगू शकत नाही. ते तुम्हाला तेच सांगू शकतील. आमचा मुद्दा एवढाच आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजींचा, ते तुम्हाला उद्याही सांगतील की कोणत्याही परिस्थितीत धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबई शहर लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालू देणार नाही. संसदेचं अधिवेशन सुरू आहे, आता शेवटचा आठवडा आजपासून सुरू होतोय. पहिल्या आठवड्यात पहिल्या दिवशी आणि अर्थसंकल्प मांडलं त्याच दिवशी फक्त पंतप्रधान सभागृहात उपस्थित होते. गेल्या आठवड्यात पूर्णपणे पंतप्रधान अनुपस्थित होते. मणिकम टागोर यांनी देखील सवाल विचारलेला आहे, आजपासून पंतप्रधान उपस्थित राहणार का, विरोधी पक्षांची काय भूमिका असेल? प्रधानमंत्री आपले नेहमी नेहरूंचा दाखला देतात. प्रधानमंत्री आपले नेहमी नेहरूने ये किया, नेहरूजीने ये नाही किया. पण नेहरूजींचा संसदीय लोकशाहीवरती गाढ श्रद्धा होती आणि संसदेच्या कार्यकाळामध्ये ते पूर्णकाळ संसदेमध्ये उपस्थित राहत होते. विशेषतः विरोधी पक्षनेत्यांची जेव्हा भाषणं असायची तेव्हा पंडित नेहरू हे पूर्णकाळ संसदेमध्ये उपस्थित राहण्याचे दाखले आहेत. मग नेहरूजी असतील, लालबहादूर शास्त्री असतील, असे अनेक तेव्हाचे काँग्रेसचे नेते यांनी संसदीय परंपरांचं पालन केलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये भीती आहे मजबूत विरोधी पक्षाची, हे विरोधी पक्षाला तोंड देऊ शकत नाही. विशेषतः आता लोकसभेत राहुल गांधी यांच्या रूपानं जे तुफान निर्माण झालेलं आहे त्या तुफानाशी ते सामना करू शकत नाही. बताइए सर, ज्या वेळेला उद्धवजींनी टीका केली होती फडणवीसांच्यावर, त्यानंतर फडणवीसांनी भव्याचे 9-10 लोक माझ्यावर बोलत असतात, माझ्यावर जास्त प्रेम वाढलेलं आहे, चक्रव्यूहात किती जरी मांडलं तरी ते भेदायचं मला माहिती आहे. सर, देवेंद्रजींची प्रतिक्रिया लोकसभेत पाहिलं ना आपण,
लोकसभा निवडणुकीमध्ये चक्रव्यूहाची काय अवस्था झाली ते आपण पाहिलेलं आहे. बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याकडे फार गांभीर्यानं सध्या महाराष्ट्र पाहत नाही, अजिबात पाहत नाही. अनिल देशमुख यांनी जो खुलासा केलेला आहे आणि त्या खुलाशावर उत्तर देण्यासाठी ज्या फडणवीसांना तुरुंगातल्या एका गुन्हेगाराची मदत लागते, प्रवक्ता म्हणून, जो बॉम्बस्फोटामध्ये, खून प्रकरणामध्ये, दहशतवादी कारवायामध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांना आपल्याजवळ ठेवणं आणि त्यांच्या माध्यमातून विरोधकांवर हल्ले करणं ही ज्याची फितरत आहे, किंवा ही त्याला अशा लोकांची मदत घ्यावी लागते त्यांना, याच्यातच ते चक्रव्यूहात किती अडकले आहेत हे स्पष्ट दिसत आहे. अनिल देशमुख यांनी काल एक मुद्दा मांडला, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. चांदीवाले आयोगाचा अहवाल तुम्ही का उघड करत नाही? चांदीवाले अहवाल 11 महिने या अहवालाची सुनावणी झाली या आयोगाची, 11 महिने, आणि हा 1400 पानाचा अहवाल आहे. या 1400 पानाच्या अहवालामध्ये अत्यंत स्फोटक माहिती आहे. ही स्फोटक माहिती बाहेर येण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार फोडले आणि सरकार पाडलं. हा अहवाल सादर जो केला आहे तो त्यांनी जाहीर करावा ना. 1400 पानाचा अहवाल लपून का ठेवला आहे? ते आमच्या तुमच्या सरकारमध्ये झालं, आमच्या सरकारमध्ये झालं, हे पोरखेळ कसले करताय? चांदीवाले अहवाल 1400 पानाचा आहे. तुम्ही सगळ्यात आधी तो अहवाल जाहीर करा, मग तुमचे जे तुरुंगातले प्रवक्ते आहेत, बरं का, तुरुंगातले प्रवक्ते आहेत, ते काय बोलतात त्याच्यावर ते मी उत्तर देऊ. देवेंद्र फडणवीस हे राजकारणातला कच्चा लिंबू आहे, बरं का. त्याचं उगात फुगवून कलिंगड झालं होतं शहा आणि मोदींमुळे. हा कच्चा लिंबू आहे. अहवाल सादर झाल्यावर पुढल्या 10-12 दिवसात आमचं सरकार त्यांनी पाडलं, आणि ते त्यासाठीच पडलं की अहवाल सादर केला जाऊ नये म्हणून. अत्यंत स्फोटक माहिती त्याच्यामध्ये. देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे अहवाल कधी सादर झाला, अहवालाची प्रक्रिया काय आहे, आणि त्यानंतर सरकार कसं पाडण्यात आलं, या काळात घडलेल्या घटना आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला अति हुशार असल्याचा आव आणू नये. त्यांची हुशारी लोकसभा निवडणुकीत आम्ही काढलेली आहे, जिथून काढायची तिथून हवा. त्यांची तयारी आहे ना. आम्ही काय गांडू आहोत का त्यांच्यासारखे? आम्ही काय डरपोक आहोत का? माझ्या माहितीप्रमाणे देशमुखांनी त्या पद्धतीची तयारी दाखवलेली आहे. तुम्ही दाखवा. फडणवीस नार्को टेस्ट करणार आहेत का? की किती कोटी किती खोके दिले आणि हे सगळं जे षडयंत्र रचलं अँटेलियाचं वगैरे वगैरे वगैरे, हां, ह्याच्यामागे सूत्रधार कोण होते? 100 कोटीचा घोटाळा किंवा आरोप किंवा आमच्यावरचे आरोप, हे कसे खोटे प्रकरणे निर्माण केली फडणवीसांनी? त्यांची नार्को टेस्ट करा ना फडणवीसांची. फडणवीस एक लफंग्यांची टोळी चालवतात, ते राजकारण करत नाहीत. मी कायम म्हणतो महाराष्ट्राला लागलेला हा दुष्टशाप आहे गेल्या 5-10 वर्षातला. महाराष्ट्रामध्ये इतकं घाणेरडं राजकारण कधीच झालं नव्हतं. जे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीनं, आणि ही टोळी ही भ्रष्ट आणि गुंडांची टोळी आहे, विकृत टोळी आहे. माझ्यावर तुम्ही काय हवं ते आरोप करा, बोला. तुमचे त्या टोळ्या लफंग्याच्या माझ्यावर बोलतात, बोलू द्या, काय हरकत नाही. पण मी सत्य आणि स्पष्ट बोलतो आहे, या महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृतपणा देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे नष्ट झाला. कोण बोलत आहे? राजकारणात त्यांनी परत नव्यानं सुरुवात केलेली आहे. ते प्रत्येक वर्षी नव्यानं सुरुवात करतात राजकारणात, बरं का. पण ते गल्ली क्रिकेटपासून टेस्टपर्यंत त्यांना कधीच यश मिळालं नाही. हां, कारण त्यांचा संपूर्ण जो राजकारण आहे ते मॅच फिक्सिंगवरच असतं आणि फिक्सिंग होत नाही नीट. कोण मुलं आहेत त्यांची, मुलं आहेत, पिल्लं आहेत त्यांची. चला हा बता. चांगला आहे, चांगला विषय आहे.
म्हणून तर आम्ही म्हणतो ना की मुंबईमध्ये गौतम अडाणींना बेकायदेशीर जमीन दिली जाऊ नये, इथून सुरुवात करा. मुंबई में यही ये भी एक घोटाला ही हो रहा है ना, जैसे आप बोल रहे कि वक्फ बोर्ड में कुछ हो रहा है जमीन का घोटाला. तो मुंबई में गौतम अडानी को धारावी पुनर्वास प्रकल्प के माध्यम से बड़े बड़े 20 लैंड भूखंड दिए जा रहे हैं, ये भी घोटाला है. आप वहाँ शुरुआत वहाँ से करो भ्रष्टाचार जमीन को व्यवहार रोकने की. देखिए उस बारे में हम पार्लियामेंट में चर्चा करेंगे. अब तक पूरा ड्राफ्ट सामने आया नहीं है, पूरा ड्राफ्ट सामने आया नहीं है. एक ऐसा मामला है, वो संवेदनशील मामला है, पर्सनल लॉ बोर्ड हो चाहे कुछ हो, हम पूरा उसके बारे में सभी लोगों से चर्चा करेंगे और बात करेंगे. हम वही देखना चाहते हैं. हम जरूर उनसे बात करेंगे, जो उनकी राय होगी उनका भी हम आदर करेंगे, चंद्रा बाबू नीतीश कुमार. चलिए थैंक यू. देखिए यहाँ इस देश में ना लैंड जिहाद है ना लव जिहाद है. जब इस प्रकार की घटना अत्याचार होता है महिलाओं के ऊपर, तो मैं धर्म और जात के ऊपर देखता हूँ, ये कोई भी कर सकता है और हो रहा है, महाराष्ट्र में हुआ है, तो ये विकृत